नमस्कार मी नम्रता कुकिंग आणि बरंच काही मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण पटकन होणारी पौष्टिक आणि चवदार अशी एक रेसिपी पाहूया अर्धा वाटी मैदा अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि मीठ एवढं आपण इथे घेतलेला आहे आपण याला मळून घेऊया त्यानंतर वीस मिनटासाठी त्याला झाकून ठेवूया वीस मिनटानंतर आपलं कणिक इथे रेडी आहे आता त्याचे गोळे करून आपण त्याला लाटायला घेऊया लाटण्याआधी आपण याला गव्हाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ लावू शकतो जर तुम्ही कुकिंग आणि बरंच काही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनला ऑल या ऑप्शनवर सिलेक्ट करा म्हणजे माझ्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल जे कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे या मिश्रणामध्ये आपण मैदा घातला आहे त्यामुळे आपल्याला हे जेवढं पातळ आणि जेवढं मोठं लाटायचंय तेवढं आपण लाटू शकतो तुम्ही इथे पाहू शकता एकदम मोठी आणि पातळ अशी चपाती आपली इथे लाटून रेडी आहे जर तुमच्याकडे मोठं पोळपाट नसेल तर तुम्ही एखाद्या फ्लॅट सरफेस वर सुद्धा हे लाटू शकता तर आपण याला लाटून घेतलेलं ला आहे आता स्टफिंगचं साहित्य पाहूया सर्वात आधी आपण या चपातीला तेल लावून घेऊया तेल सगळीकडे आपल्याला एकसारखं पसरवायचं आहे तुम्ही याला तूप सुद्धा लावू शकता तेल पसरवून झाल्यावर चवीनुसार मीठ आपण याच्यावर घालणार आहोत त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपण इथे घालूया त्यानंतर भरपूर कोथिंबीर आपल्याला याच्यात घालायची आहे सगळं घालून झाल्यावर आपण याला फोल्ड करून घेऊया तर पहिला फोल्ड मी अशा प्रकारे इथे दिलेला आहे अलगत हाताने मी त्याला दाबून घेते आपला दुसरा फोल्ड सुद्धा झालेला आहे त्यानंतर राहिलेले दोन बाजू जे आहेत त्यांना सुद्धा आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे अगदी अलगत हाताने मी आता दाबून घेईल म्हणजे कांदा बाहेर नाही आला पाहिजे आपला चौकोनी पराठा इथे रेडी आहे आता आपण त्याला थोड्याशा तेलामध्ये तळून घेऊ एका पॅन मध्ये तेल घेतलेला आहे आपलं तेल गरम झाल्यावर मी या पराठाला अलगत अलगद असं त्या पॅन मध्ये ठेवणार आहे दीड चमचा तेल मी इथे घेतलेला आहे पराठा एका बाजूने तांबूस होस तोपर्यंत सहा मिनिटासाठी आपल्याला मंद आचेवर याला एका बाजूने फ्राय करून घ्यायचा आहे एका बाजूनी आपला पराठा मस्त असा तांबूस झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण त्याला पाच ते सहा मिनिटासाठी मंद आचेवर तांबूस रंग तोपर्यंत ता फ्राय करूया सगळ्या बाजूने मस्त आपला पराठा फ्राय झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि प्लेटिंग करूया तर आहे की नाही झटपट होणारी टेस्टी अशी रेसिपी मी या पराठ्याला मधून कट केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता छान असे पदर आलेले आहेत याला अगदी खुसखुशीत असा हा पराठा लागतो आपण याला मंद आचेवर तळलेला आहे त्यामुळे आतले लेअर कच्चे राहत नाही तर आजची आपली खुसखुशी चौकोनी पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल असंच पुन्हा एकदा भेटूया एखाद्या एक खुशखुशीत आणि चमचमीत रेसिपी सोबत तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ रहा थँक्यू सो मच